आपले सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण चौकोनाच्या रचनेशी संबंधित काही गैरसमज पाहूया. एक असा चौकोन ए बी सी डी काढणे शक्य आहे का, ज्यामध्ये ए बी, बी सी, सी डी आणि डी ए अनुक्रमे 5 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर आणि कर्ण ए सी 7 सेंटीमीटरच्या समान आहे. बऱ्याच वेळेला आपण गोंधळून पर्याय एक ची निवड करतो, कारण की आपल्या अनुसार चौकोनाची 5 मापे, 4 बाजू आणि 1 कर्ण यांचे माप माहीत असेल आणि ह्या परिस्थितीमध्ये चौकोन ए बी सी डी काढणे शक्य आहे. परंतु या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय 2 आहे. सर्वप्रथम आपण दिलेल्या मापांनी एक कच्ची आकृती काढूया आणि मग हे तपासून पाहू की त्रिकोण ए डी सी आणि ए बी सी काढणे शक्य आहे का. त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी अधिक बी सी मोठे आहे ए सी पेक्षा, ए बी अधिक ए सी मोठे आहे बी सी पेक्षा, बी सी अधिक ए सी मोठे आहे ए बी पेक्षा. तपासल्यावर आपण हे बघू शकतो की त्रिकोण ए बी सी त्रिकोणाच्या असमानतेच्या सगळ्या अटी पूर्ण करतो, म्हणून त्रिकोण ए बी सी काढणे शक्य आहे. तसेच तपासल्यावर आपण हेही बघू शकतो की त्रिकोण ए डी सी त्रिकोणाच्या असमानतेच्या सगळ्या अटी पूर्ण करत नाही, ज्यामुळे हा त्रिकोण काढणे शक्य नाही. ए डी अधिक डी सी लहान आहे ए सी पेक्षा, 2 सेंटीमीटर अधिक 4 सेंटीमीटर लहान आहे 7 सेंटीमीटर पेक्षा. त्रिकोण ए डी सी काढू शकत नाही, म्हणून चौकोन ए बी सी डी ची रचना केली जाऊ शकत नाही. आशा आहे की आता तुम्हाला एका अशा चौकोनाची रचना करणे चांगले समजले असेल, ज्याच्या 4 बाजू आणि 1 कर्णाचे माप आपल्याला माहीत असेल.